भीतीसमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि इथे मी घेतल्यात अर्धा किलो गाज। गाजरा गाजर गाजराचा आपण दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत आणि गाजर निवडताना ते अगदी लाल बुंद असे गाजर निवडायचे आहेत दोन्ही टोकं काढून घेतलेले आहेत आता गाजराचे दोन तुकडे मी करून घेते आणि गाजराला आपल्याला सोलून घ्यायचं आहे त्याच्यावरचं छाल जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे चाल काढून घेते आणि अशा पद्धतीने गाजर आपण सर्व साफ करून घेणार आहोत गाजर इथे मी साफ करून तुकडे करून घेतलेले आहेत तर आता त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुकडे, तुकडे तुम्ही कसेसुद्धा करू शकता तर मी ह्या पद्धतीने असे हे तुकडे करून घेते गाजराचे सर्व तुकडे आपण करून घेतलेले आहेत आता इथे मी घेतलेला आहे कुकर आणि तो करायला ठेवून दिलेला आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे तीन चमचे साजूक तूप गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि आता ह्यामध्ये मी पाववाटी सुकामेवा घातलेला आहे काजू बदाम आणि पिस्ता तर हे काही मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच मी थोडेसे मनुके घालून घेतलेले आहेत आता मनुके आपल्याला काही सेकंद इथे परतून घ्यायचं आहे मनुके लगेचच फुलतात त्यामुळे ते फुलण्याच्या आतच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सुकामेवा अशा पद्धतीने फ्राय केल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते आणि ते क्रंची सुद्धा बनतात खायला खूप छान लागतात तर आता आपण हे काढून घेऊया आता उरलेलं जे तूप आहे त्यामध्येच आपल्याला हे गाजर घालून घ्यायचे आहेत आणि गाजराला एक चार ते पाच मिनटं मस्त तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे गाजराची टेस्ट वाढते आणि कलरही बदलतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये तुपामध्ये परतवून झालं की ह्यामध्ये मी घेतलं आहे चार हिरवी वेलची आणि वेलच्या ज्या आहेत त्या मी इथे सोलून घालते तर अशा सोलूनच घालायच्या ह्यामध्ये तर इथे मी वेलच्या सोलून घातलेल्या आहेत आणि आता आपण पुन्हा ह्याला परतवून घेऊया छान असं तीन ते चार मिनटं परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण केशर घालणार आहोत तर मी एक चिमूटभर इथे केशर घातलेला आहे ही रेसिपी आपल्याला शाही बनवायची आहे त्यामुळे आपण केशरचा वापर केलेला आहे कलर खूप सुंदर येतो आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे एक वाटी दुधावरची मलाई किंवा दुधावरची साय मिल्क क्रीम आणि एक वाटी आपण दूध घालणार आहोत आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मंद आचेवर आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे तुम्ही जर फास्ट गॅस कराल तर ते बाहेर सर्व निघेल त्यामुळे मंद आचेवर आपल्याला एक दहा मिनटं ह्याला शिजवून घेतलं की लगेचच शिजतं बघा गाजर जे आहे ते पूर्णपणे शिजून गेलेलं आहे गाजराला आपल्याला एकदम मऊसूत करून घ्यायचं आहे इथपर्यंत शिजवायचं आहे तर इथे मी शिट्ट्या घेतलेल्या नाही आहेत अगदी मीडियम फ्लेमवर हे ठेवून दिलेलं आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजून तयार झालेलं आहे आता ह्याला गॅसवर ठेवून आपण अशा पद्धतीने मोडून घेऊया किंवा छान असं मॅश करून घेऊया तर ह्याला असंच सोडून द्यायचं नाही आहे चमचा फिरवत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही आणि फिरवता फिरवता हे छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता जसं जसं हे एकजीव होतं तसं तसं ह्याला घट्टपणा येतो तर ह्याला आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर इथे दूध मलाई केशर आणि वेलची हे सर्व मस्त एकजीव झालेलं आहे आणि त्यामध्ये गाजर शिजवल्यामुळे गाजराला खूप छान चव येते तर ही जी रेसिपी आहे ती एकदम टेस्टी बनती आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे एकजीव झालेलं आहे आता पूर्णपणे आणि त्याचं कलरही आता चेंज होत चाललेला आहे मस्त कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान आता हे एकजीव झालेलं आहे आता इथे ह्यामध्ये आपण घालणार आहोत पनीर तर मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि ते पनीर आपण ह्यामध्ये घालून घेऊ तर पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे ते सर्व पनीर मी घालून घेतलेलं आहे आता छान आपण ह्यामध्ये त्याला मिक्स करून घेऊया तर आहे की नाही ही आपली शाही रेसिपी आता हे छान आपण आटवून घेऊ जितकं आपण ह्याला आटवून घेणार तितका ह्याचा कलर छान सुरेख होणार तर व्यवस्थित आपण ह्याला आटवून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार साखर तर साखर इथे मी गाजराच्या अर्धा पट घेतलेली आहे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत तर पाव किलो साखर मी घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त पण करू शकता तुम्ही खूप गोड खात असाल तर जास्त देखील वाढवू शकता आणि कमी खात असाल तर थोडीशी कमी देखील करू शकता तर आता आपण ह्याला आटवून घेणार आहोत कारण आता साखरेचं देखील ह्यामध्ये पाणी सुटणार आहे तर आता थोडा ह्याला जास्त वेळ लागणार आहे तिथे बघा साखरेचं पाणी सुटलेलं आहे आणि आता गाजराचा जो कलर आहे तो छान असा उठून आलेला आहे तर इथे आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते ह्यामध्ये घालून घेऊया आता काही ड्रायफ्रूट्स मी गार्निशिंगसाठी ठेवून दिलेले आहेत आणि हे पूर्णपणे आता आपण आटवून घेऊया किती आपल्याला लुसलुशीत हवा आहे त्यानुसार थोडासा लुसलुशीतच ठेवायचा आहे तर इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे आणि ह्याची टेस्ट तर तुम्ही विचारूच नका इतकी भन्नाट आहे कारण ह्यामध्ये आपण सर्व मस्त शाही असे पदार्थ घातलेले आहेत त्यामुळे ह्याला चव तर भारीच असणार अगदी हलवाही करतो तसाच हा हलवा तयार झालेला आहे एव्हा ना त्यापेक्षाही खूप सुंदर हा हलवा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा चमचमीत आणि शाही गाजर हलवा एकदा नक्की बनवून बघा अगदी खाताना तुमचं मन सांगेल की खातच राहू कशी वाटली मग माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असेल तर लिहा चॅनलला जर नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तो तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय